हॅलो, मी प्रकाश तांदे. मी मनोरंजन एक्सप्रेस .com मध्ये आज आणखी एक आपल्याला आवडणारा प्रसंग घेऊन आलेला आहे. 1960 सालच्या सुरुवातीला दिलीप कुमार भूमिका करत असलेले मुघले आजम आणि कोहिनूर हे दोन चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. दिलीप कुमार यांच्याकडे हे दोन चित्रपट पूर्ण झाल्यानंतर कुठलाही चित्रपट नव्हता, त्यामुळे स्वतःच्या चित्रपटाच्या निर्मितीस प्रारंभ करावा असं ते त्यांच्या मनात घोळत होतं. ते मूर्त स्वरूपात आणावं असं त्यांना वाटू लागलं. त्याच्यापूर्वी मुघले आजम याच्या शूटिंगच्या दरम्यान एक प्रसंग घडलेला होता. मुघले आजमचं शूटिंग 1952 साली सुरू झालं आणि ते तसं रखडत 7.5-8 वर्ष झाली तरी संपलेलं नव्हतं. त्यामुळे मुघले आजमला मुख्य फायनान्स देणारे शापूरजी पालनजी हे गृहस्थ घायकुतीला आले आणि ते दिग्दर्शक के आसिफ याच्यावर इतके नाराज झाले की आसिफ यांच्याकडून दिग्दर्शन काढून घ्यावं आणि ते सोहराब मोदी या दुसऱ्या नामवंत दिग्दर्शकाकडे सोपवावं असं त्यांना वाटू लागलं. हे दिलीप कुमार नाकारतात. दिलीप कुमार फायनान्सर शापूरजी पालनजी यांना भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की काही झालं तरी आपण आसिफ यांच्याकडून हे दिग्दर्शन काढून घेऊ नये, कारण आसिफ ज्या काव्यात्मकतेने हे दिग्दर्शन करत आहे तसं दिग्दर्शन दुसरं कोणाला जमणार नाही आहे. खरं तर दिलीप कुमार आणि के आसिफ यांचे संबंध त्यावेळेस अतिशय तणावाचे होते आणि ते असं एकमेकांशी फारसं बोलतही नसत ही गोष्ट सर्वांना ठाऊक होती. त्यामुळे दिलीप कुमारने के आसिफबद्दल असे चांगले उद्गार काढावेत याचं शापूरजींना आश्चर्य वाटलं. दिलीप कुमार इतकंच बोलून थांबले नाहीत. त्यांनी शापूरजींना असं सांगितलं की आपल्याला आर्थिक समस्या असेल तर माझं जे देणं आहे ते चित्रपट रिलीज झाल्यानंतर दिलं तरी चालेल, पण दिग्दर्शक मात्र के आसिफच राहू दे. दिलीप कुमार त्यावेळेस 36-37 वर्षाचे होते. ते विचारी अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते, चांगले वाचक होते आणि समजुतीने बोलण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या गुणांची छाप शापूरजी पालनजी यांच्यावर पडली आणि शापूरजींनी दिलीप कुमारला सांगितलं, मित्रा तुम्ही जर कधीकधी चित्रपट निर्मिती केलीत तर भांडवलाची गरज पडल्यास माझ्याकडे यावे, मी आपणास भांडवल पुरवेन. दिलीप कुमार यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुघले आजम आणि पाठोपाठ कोहिनूर पूर्ण झाले ही गोष्ट 1960 सालच्या सुरुवातीची. मग दिलीप कुमार 1958-59 पासून स्वतःच्या गंगा जमना या चित्रपटाच्या निर्मितीवर काम करत होते. त्याचं पेपरवर्क आणि अन्य गोष्टी ते पूर्णत्वाला नेत होते. हे दोन चित्रपट संपताच त्यांनी गंगा जमनाच्या शूटिंगला सुरुवात करायचं असं ठरवलं. प्रश्न भांडवलाचा उभा राहिला. मग दिलीप कुमारना शापूरजींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली. दिलीप कुमार शापूरजी यांना भेटले आणि त्यांची गरज त्यांना सांगितली. शापूरजी यांनी शब्द दिल्याप्रमाणे दिलीप कुमार यांच्या हातात 2 कोरी पण सह्या केलेली चेकबुकं ठेवली. ही 2 चेकबुकं कशासाठी असं दिलीप कुमार यांनी शापूरजींना विचारलं. त्यावर शापूरजी म्हणाले, यातलं 1 चेकबुक आहे ते चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाला आवश्यक पडणारे पैसे घेण्यासाठी वापरायचं आहे आणि दुसरं चेकबुक मात्र तुमच्या स्वतःच्या मानधनासाठी आहे. ती सह्या केलेली कोरी चेकबुकं बघून दिलीप कुमार आश्चर्यचकित झाले. त्यांना शापूरजी यांच्या मनाचा मोठेपणा कळला आणि त्याच क्षणी दिलीप कुमार यांनी असं ठरवलं
की आपणही शापूरजी यांच्या मोठेपणाची असाच मोठेपणा दाखवून परतफेड करायची. दिलीप कुमार यांनी गंगा जमनाच्या शूटिंगची सर्व तयारी केलेलीच होती. काम सुरू झालं आणि अपेक्षित वेगाने काम पूर्ण होत गंगा जमना सुमारे 1.5 वर्षांनी पूर्ण झाला. गंगा जमनाचं शूटिंग संपल्यानंतर दोन्ही चेकबुक घेऊन दिलीप कुमार हे शापूरजी पादंजी यांना भेटले आणि त्यांना ती परत केली. दोन्ही चेकबुकं शापूरजींनी हातात घेतली आणि उघडून बघितली तर चित्रपटासाठी लागणाऱ्या खर्चाच्या साठी जे चेकबुक दिलेलं होतं त्यातले सर्व चेक वापरले गेलेले होते. मात्र दिलीप कुमार यांच्या मानधनासाठी दुसरं एक चेकबुक दिलेलं होतं. त्यातील चेकवरही शापूरजी यांच्या साया होत्या. पण दिलीप कुमार यांनी असा मोठेपणा दाखवला त्या दुसऱ्या चेकबुकामधला एकही चेक दिलीप कुमार यांनी वापरला नव्हता. मित्रांनो, अशी सोन्याची खाण हाती लागलेली असताना आपलं मन निर्विकार राखणं ही किती कठीण गोष्ट आहे, पण ती दिलीप कुमारसारख्या महान अभिनेत्याने शक्य केलेली गोष्ट होती. त्यामुळेच दिलीप कुमार हा नुसताच मोठा आणि महान अभिनेता नव्हता, तर प्रत्यक्ष वागण्यातही एक सभ्य आणि सुसंस्कृत गृहस्थ म्हणूनच प्रसिद्ध होता. मित्रांनो, आपल्याला दिलीप कुमारचा अभिनय तर आवडतोच, पण त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अशा गोष्टी कळून त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखी दुणावतो याची मला खात्रीच आहे. हा एपिसोड आपणा सर्वांना आवडला असेल असं मी धरून चालतो. याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण मला कळवालाच. आणि असाच एक आणखी मनोरंजक प्रसंग घेऊन मी लवकरच आपल्या भेटीस येत आहे. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.